शिवसेनेचे खासदार नेते आणि दैनिक सांगाचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत यांची आज न्यायालयाने जामिनावरती सुटका केलेली आहे. मी सगळ्यात प्रथम न्यायालयाचे मनापासून आभार मानते, संजय राऊत यांचं अभिनंदन करते आणि काही कायद्याच्या प्रक्रियेमध्ये चौकशी पुढून कधीपर्यंत होणार याचे नियम जे आहेत त्या नियमांच्या मध्ये थोडी संदिग्धता आहे, अस्पष्टता आहे आणि त्याचा तपास यंत्रणा दीर्घकाळपर्यंत त्याच्यामध्ये तपास करतोय असं म्हणतात, पण तो योग्य आहे की नाही तपास आणि त्याच्या संदर्भामध्ये किती दिवस खरंच या व्यक्तीला तुरुंगामध्ये डांबणे योग्य आहे याचा निर्णय न्यायालय करत असतं आणि त्या दृष्टीने न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. यानिमित्ताने एक मुद्दा असा जरूर आलेला आहे समोर ठळक असा देशाच्या चौकटीमध्ये आणि तो म्हणजे ED असेल, CBI असेल किंवा या प्रकारच्या केंद्रीय ज्या चौकशीच्या यंत्रणा आहेत त्याच्यामुळे किती दिवसापर्यंत आरोपीचा तपास चालू ठेवायचा, त्याला कालमर्यादा नसल्यामुळे त्याचा काही वेळेला अतिरेक आपल्याला झालेला दिसतो असं वरच्या न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही त्या निर्णयाबद्दल न्यायालयाच्या काही वेगळं मत दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी लवकरात लवकर संजय राऊतजी बाहेर येतील. खूप मधल्या काळामध्ये 100 दिवस म्हणजे खूप दीर्घकाळ वाटतो आहे. त्यांनी अनेक सुखदुःखांमध्ये आणि अनेक प्रश्नांमध्ये शिवसेनेला पुढे नेलेले आहे. उद्धवजी ठाकरे यांचे ते अत्यंत निष्ठावान आणि सहकारी म्हणू आपण की अशा पद्धतीची त्यांनी साथ दिलेली आहे. अशा वेळेला त्यांच्या कुटुंबियांनी ज्या धीराणी सगळी मध्ये स्वतः काम केलं त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करते आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाच्या ते पार पाडतील त्याच्यामधून अजून यश मिळण्यासाठी संजय राऊतांचं अर्थातच फार मोठा वाटा असणार आहे असं मला वाटतं. ते आमच्या पक्षाचा एक आधारस्तंभ आहे त्यामुळे त्यांनी सुटल्यामुळे मला खूप विशेष आनंद झाला आहे. मी ईश्वराचे आणि आई तुळजाभवानीचे जगदंबेचे मनापासून आभार देखील मानते की त्यांची न्यायालयाने सुटका केलेली आहे.